नमस्कार, मी राम मधुवंत। मी सध्या छत्रपती संभाजीनगर मधील सेतू केंद्रावर आहे। महाराष्ट्र शासनाने नवीनच सुरू केलेली लाडकी बहीण योजना चांगलेच चर्चेत राहिलेली आहे। त्याच्यामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात महिला सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत स्वतःचं नाव नोंदवण्यासाठी कागदपत्र त्या घेऊन येत आहेत, पण कुठे ना कुठे ही यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जरी वेळ वाढवून दिला असेल तरी पण काही प्रमाणात लोकांमध्ये जे गैरसमज झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक 30 तारखेच्या आतमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी अग्रेसर आहेत असं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत छत्रपती संभाजीनगर सेतू केंद्राचे संचालक सोनवणे सर आहेत। सर, महिलांच्या काय समस्या आहेत? महिला गर्दी का करतायत एवढी? महिला गर्दी याच्यासाठी करताय की रहिवासी इन्कम काढण्यासाठी करताय, त्याच्यात शैक्षणिक जे डॉक्युमेंट आहे त्याची पण गर्दी खूप, आणि जे त्यांना आपण सांगितलंय रहिवासी इन्कम त्याला कंपल्सरी नाही आहे, म्हणजे काढायची गरज नाही, त्याला कंपल्सरी जे डॉक्युमेंट आहे ते राशन कार्ड, इलेक्शन कार्ड, टीसी, आधार कार्ड। शासनाने कधीपर्यंत मुदत वाढ केली याच्यामध्ये? शासनाने मुदत वाढ केली 31 ऑगस्ट पर्यंत। या लाडकी बहीण योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट हवे? लाडकी बहीण योजनेसाठी डॉक्युमेंट राशन कार्ड, टीसी, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, याच्यापैकी जर डॉक्युमेंट असेल तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येतो। कुठे ना कुठे मनुष्यबळ कमी पडते असं वाटतं का? या योजनेसाठी महिलांची गर्दी होते पण त्यांचं जे डॉक्युमेंट आहे ते लवकर उपलब्ध होत नाहीत त्यांना। हां, तर ते डॉक्युमेंट जे आहे ना ते लवकर उपलब्ध होण्यासाठीच त्यांनी ते सांगितले की गर्दी करू नका रहिवासी इन्कम साठी, म्हणजे शैक्षणिक वाल्याला डॉक्युमेंट भेटेल। धन्यवाद सर। आपल्यासोबत नागरिक आहेत, त्यांच्या समस्या आहेत त्या आपण जाणून घेऊया। काय समस्या आहेत तुमच्या? आमची समस्या अशी आहे की जे शासन जी योजना काढलेली आहे लाडली बहीण, तर या लाडली बहीण मध्ये कसं पहिले जे नियम होते उत्पन्न, रहिवासी, राशन कार्ड, आधार कार्ड, नॅशनॅलिटी, ठीक आहे, पण पुन्हा शासनाने हे रद्द केलं। ठीक आहे, शासनाने रद्द केलं त्याचा आभार आम्ही व्यक्त करतो, आणि त्याच्यानंतर आता त्यांना उत्पन्नाची गरज नाही, राशन कार्ड, मतदान कार्ड, त्याच्यानंतर लाईट बिल हे योजना चालू केलेली आहे। तर मला काय वाटतं अजून शासनाने अजून जे लाडली बहीण आहे यांनी अजून नागरिकांना अर्ज उपलब्ध अजून झालेले नाही आहे, तरी लोक हैरान होत आहे। मला असं म्हणायचं आहे की इथल्या औरंगाबादच्या जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांनी की यांना नागरिकांना अर्ज उपलब्ध करून द्यावं आणि यांचं सुरळीत काम व्हावं ही विनंती आहे। इथले जेवढे एजंट लोक आहे ना त्यांना इथून काढून द्यावं। हो, म्हणजे एजंट कडून लुटण्याचं काम चालू आहे असं म्हणताय का? आणि जे वकील साहेब लोक आहे ना लुटारू करतात ते, हो इथले ना 10 रुपयाचं काम 100 रुपयाचं घेतात ते। ओके, ही विनंती त्यांना इथून काढणार द्यावे। हो, बिलकुल बिलकुल बिलकुल। सर, मी या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रामध्ये आलेलो आहे माझ्या मुलीच्या सर्टिफिकेट करता। माझ्या मुलीला डोंगरी भागातील रहिवासी सर्टिफिकेट काढण्याचं आहे, तर हे सर्टिफिकेट मला सेतूमध्ये मिळते म्हणून माझ्याकडे काढलं आहे। माझ्याकडे जी आर वगैरे आहे, जी आर ची प्रत आलेली, पण या सेतू सुविधा केंद्रामध्ये हे यांना सर्टिफिकेटच माहिती नाहीये की हे डोंगरी भागातील रहिवासी प्रमाणपत्र काय राहत आहे यांना माहिती। मी यांना वारंवार विचारलं तरी यांनी कुणी माहिती द्यायला तयार नाही। आता त्यांनी असंही केलंय की प्रशासनातील कुणी तहसील मधला कुणी एक अधिकारी इथं बोलावता येते आणि त्याच्याकडून माहिती घेत आहे। म्हणजे एक सर्टिफिकेट काढण्यासाठी तो जर एखादा विद्यार्थी इथं आला तर त्याला ह्यांनाच माहित नाही ते सर्टिफिकेट काय डोंगरी भागातील रहिवासी, तर ह्याच्या पुढचं कसं आम्ही करायचं आणि कसं आता सध्या नीटच्या परीक्षा वगैरे झाल्या आहेत, MBBS वगैरे, त्यासाठी 3% रिझर्वेशन राहतं या डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना, आणि जर सर्टिफिकेट जर नाही निघालं तर त्याच्यातून हे लोक वंचित राहतात ना। त्यातला मी एकटा नाही आहे, किती विद्यार्थी आहेत की जर त्यांना सर्टिफिकेट जर मिळालं तर त्या 3% ते वंचित राहू शकतात। तर माझी विनंती आहे प्रशासनाला ते कुणीतरी तर कॅपेबल असा माणूस बसवा की ऑल ओव्हर जितके सर्टिफिकेट आहेत त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजे। आता यांनी जर आम्हाला म्हणलं की इथं निघतच नाही तर मग आम्ही तर काय करायचं, आम्ही नेमकं जायचं कुणाकडे सर्टिफिकेट काढण्याकरता? तर आमची अशी विनंती आहे की तुम्ही किती एखादा कॅपेबल माणूस ठेवा, सर्व त्या प्रमाणपत्राकरता काय डॉक्युमेंट्स लागतात, कुठं मिळतं, त्यासाठी काय हे लागतं, हे सर्व त्यांनी करा। जर यांनी जर हातवरी केल्यावर आम्ही काय करायचं? बस एवढं माझी तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला। धन्यवाद सर।